राम 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 लय टेन्शन मध्ये दिसून राहिले. त्यांचंच काम आहे, खत बी बियाणे घ्यायचं होतं. बरं, दुकानामध्ये आलो होतो, पैसे कमी पडले. आता पुन्हा आणखी बँकेत जायचं आहे, बँकेतून पैसे आणायचे आहेत. बँकेत काय जायला लागते? बँकच तर तुमच्या पाशी आहे निळू. बँकेत फक्त पासबुक आहे आणि कार्ड आहे. हे जिल्हा बँकेचं एटीएम कार्ड आहे. या कार्डाच्या मदतीने तुम्ही पैसे काढू शकता. हो, पण ते पैसे कसे काढावा हेच आम्हाला माहिती नाही ना. चला तुम्हाला दाखवतो जिल्हा बँकेच्या एटीएम मधून कसे काढायचे. पैसे काढून दाखवा ना, मग कसे काढतात. चला चला. निळूभाऊ बोला. तुम्हाला बँकेनं असे कार्ड दिलं असेल. हो, बरोबर आहे. हो, या कार्डाच्या मागे एक काळी पट्टी आहे. हे काळी पट्टी खाली आली पाहिजे. बरोबर. हो, आणि हे कार्ड असे याच्यात आतमध्ये सरकवा. बरोबर आहे. आणि बाहेर काढ. आता याच्यावर लिहून आलं कोणत्या भाषेत तुम्हाला ट्रान्झॅक्शन करायचं. तुम्हाला कोणची येते? मराठी. हा, मग या दोन नंबरचं बटन दाबा. मराठी. आता याच्यात आलं कृपया आपला पिन नोंदवा. पिन नंबर म्हणजे चार आकडी नंबर दिला असेल बँकेने तुम्हाला. अरे मला नका दाखवू. हा कोणालाच नाही सांगायचा. हा आपल्याला जेव्हा पैसे काढायचे तेव्हा चुपचाप कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने दाबायचा. हा कोणाला सांगायचा नाही. तुम्ही हा पाठ करून ठेवा. आता तुम्ही एक काम करा, कोणाला दिसणार नाही, मला दिसणार नाही अशा हिशोबाने बटन दाबा. मी तिकडे तोंड करून उभा राहतो. निळूभाऊ याच्यावर आले 1,000, 2,000, इकडे आलं 5,000, 10,000 शिल्लक चौकशी इतर रक्कम काढणे स्टेटमेंट. तुम्हाला किती पैसे काढायचे? 500 काढायचे आहेत. तर मग हे रक्कम काढणे आहे की नाही? याच्यात 500 आकडा नाही आहे. मग हे इथलं बटन दाबा. आता तुमचं खातं कोणतं आहे? सेव्हिंग खातं. बचत. मग हे दाबा. हा दाबलं. आता आकडा टाका इथं 500 याच्यावर दाबा. बरोबर आहे. मग योग्य तिथं बटन दाबा. दाबलं. पावती पाहिजे का तुम्हाला? पावती पाहिजे. हा मग हे होय दाबा. काय काम आहे? 2 मिनिटात 500 रुपये वेट भेटले. हा पटलं तुम्हाला? बिलकुल पटलं. हे एटीएम कार्ड म्हणजे तुमची चालती फिरती बँकच आहे. नगदीच समजा ना. बरं, निसती नगदी नाही आहे. ते पा, पावती आली त्याच्यात भेटते. हा त्याच्यावर सगळं आहे. पैसे किती जमा आहे, किती बाकी आहे. बरोबर. बरोबर आहे. आता समजा तुम्ही पैसे काढणार नसले तरी हे कार्ड टाकून आपल्या खात्याची चौकशी करून घ्यायची. बरं, मला सांगा तुम्ही बाहेर जातात पैसे कसे नेता? पैसे बनींच्या खिशामध्ये पैजामे तिजोरी ठेवायची. पैजामेची तिजोरी? एटीएम असल्यावर पैजाम्याची तिजोरी, बांडीतचा खिसा याचं काही काम नाही. हा एटीएम कार्ड ठेवायचं आणि यानं तुम्हाला जिथं पाहिजे तिथं पैसे काढता येते. पण हे एटीएम कार्ड कोणत्या बँकेत चालणार आहे? हे जिल्हा बँकेच्या 62 एटीएम मध्ये तर चालतेच. याच्या व्यतिरिक्त देशभरात जेवढे एटीएम आहे त्या कोणत्याही एटीएम वर तुम्ही हे कार्ड वापरून पैसे काढू शकता. त्याच्या काढण्याची मर्यादा वगैरे काही? तुमचं जर बचत खातं आहे तर त्याची 40,000 रुपये मर्यादा आहे. तुम्ही वाराणसीले जा, बंबईले जा, कुठे जा, तुम्हाला हे कार्ड वापरता येते. वा, फार छान काम केलं जिल्हा बँकेनं. आता तुम्हाला समजलं निळूभाऊ हे कार्ड किती कामाची गोष्ट आहे. आता सांगा मला, आपली बँक जिल्हा बँक. बरं झालं विष्णूभाऊ तुम्ही आले. मी निळूभाऊ सांगून राहिलो होतो की आपल्या जिल्हा बँकेच्या एटीएम चे फायदे किती आहेत. खाते बाकी चौकशी, पिन नंबर बदलणे, अल्प खाते उतारा, जरद रोकड, पैसे काढणे, निधी हस्तांतरण, मोबाईल नंबर रजिस्टर, डीटीएच रिचार्ज, मोबाईल रिचार्ज, खाते उतारा, या सगळ्या गोष्टी या कार्डाच्या मदतीनं तुम्हाला करता येतात. याच्या व्यतिरिक्त हे तुमचं कार्ड हॉस्पिटलमध्ये चालते, मेडिकलमध्ये चालते, हॉटेलात चालते, टोल नाक्यावर चालते, किराणा दुकानात चालते, सोनाराच्या दुकानात चालते. हे तर हे याचा सगळ्यात मोठा फायदा हे कृषी सेवा केंद्रातून तुम्ही याच्यावर खत, बियाणं, फवारे सगळं घेऊ शकता. इतकं कामाचं कार्ड आहे. तर बोला, आपली बँक जिल्हा बँक. आता हे सांगा भाऊ, हे कार्ड या दुकानात कसं चालू? या दुकानात? अरे लय सिम्पल आहे. चला मग, चला दाखव तुम्हाला. निळूभाऊ बोला. हे कार्ड वापरची पद्धत तुम्हाला सांगा. या दुकानातून तुम्ही सामान घेतलं की हे कार्ड दुकानदाराला देऊन द्या. ते कार्ड दुकानदार या मशीनीत टाकते. जेवढ्याचं तुम्ही सामान घेतलं असेल ती जेवढ्याची खरेदी झाली असेल तो आकडा दुकानदार या मशीनीत टाकते. त्याच्यानंतर तुम्हाला जो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला याच्यात टाका लागतो. तो पासवर्ड असा याच्यात टाकायचा. तो टाकल्यानंतर याच्यातून अशी पावती निघते. ती पावती झाली, आली ती खरेदी झाली. सिम्पल. बँकेत जायचं काम नाही. जिल्हा बँकेने फार चांगलं काम केलं. हा मग जिल्हा बँक. जिल्हा बँक.
माझी बँक, जिल्हा बँक, अकोला जिल्हा सहकारी बँक।